अमरावती जिला सामान्य अस्पताल इरविन में आईसीयू बेड की संख्या जल्द ही बढ़ाई जाएगी। अमरावती जिले ने कोविड के लिए मिली राशि से आईसीयू बेड खरीदे हैं। इसलिए अस्पताल प्रशासन ने जानकारी दी है कि इरविन में 40 नए आईसीयू बेड और 21 पीडियाट्रिक आईसीयू बेड लगाए जाएंगे। कोविड के लिए मिली राशि से 40 आईसीयू और 21 पीडियाट्रिक आईसीयू बेड खरीदे गए हैं। इसलिए जल्द ही इस बेड को अस्पताल में ऑक्सीजन के साथ लगाया जाएगा और एसी का काम पूरा कर लिया गया है। डॉक्टर ने बताया कि जल्द ही ये सुविधाएं मरीज की सेवा में उपलब्ध होंगी। ती वाट अशी झाली आहे की जे कोविड इमर्जन्सी फंड होता आपल्याकडे, त्या कोविड इमर्जन्सी फंड मध्ये सध्याच्या परिस्थितीत म्हणजे कोविड रुग्णांसाठीच आपण ते आयसीयू तयार केले होते, परंतु आता कोविडचे रुग्ण कमी असल्यामुळे म्हणून आता ते आपण जनरल जे पेशंट आहेत त्याच्यासाठी आता आपण त्याचा उपयोग करणार आहे। तोच आपला कोविड इमर्जन्सी फंड म्हणून आला होता, परंतु आपण तो आता त्याचा उपयोग करून कोविड माध्यमातूनच पण जनरल पेशंटला वापरत आहोत। आपण आता आपले टोटल 40 बेडचे आयसीयू आहे आणि छोट्या मुलांसाठी 21 बेडचे आहे, आणि जे 40 बेडचे आयसीयू आहे ते 6 नंबर, 8 नंबर आणि 10 नंबरमध्ये होणार आहे, आणि जे पेडियाट्रिकचे आहे लहान मुलांसाठी ते 21 आयसीयू आहे ते 5 नंबरला होणार आहे। टोटल आयसीयूची बेड संख्या आता 67 राहणार आहे। त्यासाठी सुद्धा केलं जाणार नाही, कोविड म्हणजे पेशंट जर कोविडचे आले तर आपण कोविडसाठी उपयोगात करू, जर नसले कोविडचे पेशंट तर आपण जनरलसाठी वापरण्यात येईल। टोटल बेड आहेत आपल्या इथं 379। आता त्यामधून काही कमी होणार आहेत का? नाही, सध्या तरी नाही आहे कमी, तेवढीच आहे, वाढली नाही कमी नाही, तेवढीच आहे 379। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree, 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक नागपुर।